अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे करजगी तालुका अक्कलकोट येथे नियोजित कार्यक्रमास जात होते. वाटेस एका व्यक्तीस सर्पदंश झाल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ उपचाराची गरज भासल्याने आपली स्वतःची चारचाकी गाडी देऊन पुढील उपचारास पाठवून दिले. पुढील नियोजन कार्यक्रमास उशीर होऊ नये यासाठी त्याचवेळी तिथे आलेल्या टमटमचा आधार घेऊन गेले. याची अधिक माहिती अशी की करजगी व तडवळे या भागातील नियोजित कार्यक्रमाला जात असताना कल्याणनगर ते करजगी दरम्यान पानमंगरुळ येथील अमीन मोहम्मद हानिफ मंद्रुप यास सर्पदंश झाल्याने त्याला मोटरसायकलवरून दवाखान्यास नेले जात असताना पेट्रोल संपल्याने दुसऱ्या वाहनाची वाट पाहत थांबले होते. तितक्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी हे अविनाश मडिखांबे गुंडप्पा पोमाजी कांतू धनशेट्टी यांच्यासोबत कार्यक्रमात चालले होते. त्यांना रस्त्यावर काही लोक बसलेले पाहून त्यांनी विचारणा केली तर एका जणास साप चावल्याचे समजले. तसेच सर्पदंशानंतर हा व्यक्ती सुस्त अवस्थेत होता तेव्हा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी त्याला त्यांच्या कारमधून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले व त्याची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यास सोलापूरला हलवण्यात आले. नंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी एका टमटम मध्ये बसून करजगीला रवाना झाले. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे वाहन चालक आसिफ बेग व अंगरक्षक योगेश वानखेडे यांनी त्या रुग्णावर उपचार करून तो शुद्धीवर होईपर्यंत प्रयत्न केले. तो शुद्धीवर येईपर्यंत थांबून रुग्णाचे धोक्यात असलेले जीव वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.